नमस्कार, मी ओमकार निंबाळकर कृषी जागरण मध्ये आपले स्वागत करतो। पाहूयात कृषी संबंधित महत्त्वाच्या बातम्या। बँक म्हटलं की साहजिकच आपल्या डोळ्यांसमोर पैसे येतात, तिथे आपण आपले पैसे सुरक्षित ठेवू शकतो। तसेच आपल्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा हे पैसे आपण काढू देखील शकतो किंवा कर्जासाठी आपण अर्ज करू शकतो। मात्र अशी एक बँक आहे जिथे पैशांचा कोणालाच व्यवहार होत नाही। तसेच या बँकेमध्ये ही बँक एक शेतकऱ्यांच्या फायद्याची बँक आहे। तुम्हाला ऐकायला नवल वाटेल, मात्र गोट बँक सध्या सुरू करण्यात आली आहे। नागपूर जिल्ह्यातील पुण्यशोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळाच्या प्रोत्साहनाने गोट बँक त्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे। या ठिकाणी शेळ्यांची देवाणघेवाण त्या ठिकाणी केली जाणार। पश्चिम महाराष्ट्रात ऊस लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते। तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारखाने देखील आहेत। यामध्ये सहकारी आणि खाजगी कारखान्यांचा समावेश आहे। यामध्ये पवार कुटुंबांच्या ताब्यात त्या ठिकाणी काही कारखाने आहेत। असे असताना आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना एका कारखान्याच्या प्रकरणात मोठा दणका बसला आहे। याबाबत करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना आमदार रोहित पवार यांच्या बारामती एग्रोला भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयाला त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आली आहे। भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी मान्सून वेळेत दाखल होणार असल्याचे सांगितले गेले। विशेष म्हणजे मान्सूनचा प्रवास देखील यावर्षी चांगला दणक्यात सुरू आहे। मागील आठवड्यात मान्सून अंदमान आणि येथे दाखल झाला, यामुळे बळीराजा त्या ठिकाणी समाधानाच्या वातावरणात होता। असे असताना मात्र तळकोकणात वेळोवेळ दाखल न झाल्यामुळे त्या ठिकाणी 2 दिवस उशिरा दाखल होणारा मान्सून या ठिकाणी अजून उशिरा दाखल होण्याचे त्या ठिकाणी हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे। यामुळे शेतकऱ्यांची चिंता त्या ठिकाणी वाढली आहे। सध्या शेती क्षेत्रात तरुणांचे प्रमाण वाढत आहे। वेगवेगळे प्रयोग करून तरुण शेतकरी आणि इतर प्रयोग देखील करत असतात। अशातच येणाऱ्या नव्या पिढीला देखील शेतीबाबत चांगला दृष्टिकोन तयार हवा, तसेच शेतीकडे वळणाऱ्या नव्या पिढीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन असावा अशी महाराष्ट्र सरकारची इच्छा आहे। या दृष्टिकोनातून शासनाने आता शाळांमध्ये कृषी शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे। विद्यार्थी दशेतच कृषीचे शिक्षण दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा या क्षेत्राकडे त्या ठिकाणी बघण्याचा कल त्या ठिकाणी बदलणार आहे। गेल्या काही वर्षांपासून साखर कारखानदारीत अनेक चढउतार आले आहेत। अनेक कारखाने यामुळे बंद देखील पडले आहेत, तर अनेक कारखाने हे शेतकऱ्यांचे पैसे देखील देऊ शकले नाही। असे असताना आता याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे। कारखाने चालवणे किती अवघड झाले आहे याचा पाडाच त्यांनी वाचला आहे। अनेकदा साखर कारखाने चालवण्यासाठी घेतले की त्या ठिकाणी आरोप केले जातात, मात्र कारखाना चालवणे किती जिकरीचे आहे, कोणात धमक असेल तर नियमानुसार त्यांनी ते जरूर चालवण्यासाठी घ्यावेत। तेव्हा स्वतःचा कारखाना चालवण्याची वेळ येते तेव्हा ते लोक मागसरकतात, हा अनुभव मला आहे, असे त्या ठिकाणी अजित पवार यांनी म्हटले आहे। अशाच बातम्यांसाठी पाहत रहा कृषी जागरण। धन्यवाद।